पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी अभय कुरंदकर याला अटक करून नवी मुंबईतल्या कोर्टात हजर केलं गेलं. त्यावेळी तुम्ही अश्विनीवर प्रेम करत होतात का असा प्रश्न कोर्टानं विचारला आणि सर्व कोर्ट शांत झालं. तुम्ही अश्विनीवर प्रेम करता का? आपली आवडती व्यक्ती गायब असूनही तुम्ही तिची तक्रार का केली नाही? तुमच्या सोबत लग्न करण्यासाठीच ती घटस्फोट घेणार होती का? असे अनेक प्रश्न आज कोर्टानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला विचारले आणि कोर्टात भयान शांतता पसरली. अश्विनीवर जीवापाड प्रेम होतं असं अभय कुरुंदकरनं मान्य केलं खरं, मात्र ती सापडत नसल्याच्या तक्रारीबाबत कोर्टानं प्रश्न उपस्थित करताच अभय कुरुंदकर निरुत्तर झाला. त्यानं मानही खाली घातली. त्यामुळे कोर्टाचा संशय बळावला. अभय आणि अश्विनी यांचे प्रेमसंबंध होते. अश्विनीला अभयशी लग्न करायचं होतं म्हणून तिनं घटस्फोटासाठीही प्रयत्न केले होते. आपल्याशी लग्न करावं यासाठी तिनं अभय कुरुंदकरकडे वारंवार तगादाही लावला होता. पण अभय लग्नासाठी तयार नसल्याचं तिनं तिच्या भावाला सांगितलं होतं. भावानंही तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि काही घडायच्या आतच ती बेपत्ता झाली. 1987 महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेल्या अभय कुरुंदकरचं लग्न झालं असून त्याला पत्नी आणि 2 मुलं आहेत. या प्रकरणी त्याच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली आहे. अभय कुरुंदकर आणि अश्विनीचं कुटुंब कोल्हापुरात वास्तव्याला आहे. एकूणच विवाहबाह्य संबंधातून हा सगळा प्रकार घडला असून या सगळ्यानंतरही एकच प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे अश्विनीचं झालं तरी काय. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.